असल्याचं अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगत राज्य सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। महापालिकेचे सर्व विभाग आणि काम अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात, त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना 50% क्षमतेवर आणता येणार नसल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे। मुंबईकरांना जर सेवा द्यायची असेल तर कर्मचाऱ्यांची संख्या 50% आणणं थोडंसं अडचणीचं ठरेल, कारण पालिकेचे विभाग अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात आणि त्यामुळं मुंबईकरांना सेवा देणं अडचणीचं होईल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। इथून त्यांना संसर्ग झालेला आहे, पण असे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी होतात, मग ती खुली मैदानं असो, लग्न समारंभासाठी एखादं हॉटेल असो किंवा एखादा हॉल असो किंवा एखादा बँकेट हॉल असो, या सगळ्या ठिकाणी ज्या ज्या दिवशी तिथे लग्न समारंभ असेल त्या दिवशी महानगरपालिकेचा पथक तिथे देखरेखीसाठी राहील, जेणेकरून 50 व्यक्तींची जी मर्यादा आहे, उच्चतम मर्यादा आहे, त्याचं पालन होईल। जे येणारे व्यक्ती आहेत, जे पाहुणे आहेत, त्यांनी मास्क लावतील आणि दारावर त्यांना हँड सॅनिटायझरची सोय असेल, जेणेकरून बाहेरून एखादा व्यक्ती आला तो संक्रमित असला तर आतमधल्या व्यक्तींना त्या संक्रमण होणार नाही, संसर्ग होणार नाही आणि ते सुस्थितीत राहतील। यासोबतच बाकीच्या ज्या आहेत, जसं मार्केट्स आहेत किंवा सिनेमाघरे आहेत किंवा शॉपिंग मॉल्स आहेत, ज्या ज्या ठिकाणी गर्दी जास्त होते त्या ठिकाणीसुद्धा आपले पथक कार्यरत राहिलं पाहिजे आणि त्यांनी हे जे 3 नियम आहेत त्याचं पालन केलं पाहिजे। ते जर पालन केलं नाही तर दंडात्मक कारवाई करावी आणि कोणी वारंवार जर दंड भरूनही जर सुधारत नसेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी सुद्धा आपण तयारी ठेवावी। मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढ पाहता जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा सज्ज होणार असल्याची माहिती सुद्धा सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे। याशिवाय प्रत्येक वॉर्डमध्ये एक नवं कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटर उभं राहणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। लग्न समारंभांवर अचानक धाडी टाकून जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेनं नवी नियमावली आता जारी केलेली आहे। पुढच्या आदेशांपर्यंत प्रत्येक शनिवार रविवार बाजारपेठा दुकानं बंद राहतील, यामध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांचाही समावेश असणार आहे। ऑनलाईन खाद्य पुरवठा संस्थांना मात्र यामध्ये सूट असणार असल्याचंही समजत आहे। नागपूर महानगरपालिकेनं वाढत्या रुग्णसंख्येमुळं काही नवे नियम जारी केलेले आहेत। नवी नियमावली त्यांनी जारी केलेली आहे। प्रत्येक शनिवार रविवारी बाजारपेठा आणि दुकानं बंद राहणार आहेत, यामध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचाही समावेश आहे। ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या आस्थापनांना मात्र यातनं सूट देण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येची वाढ गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्यानं होताना बघायला मिळत आहे आणि या पार्श्वभूमीवर पालिकेनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवर। तुषार, नागपूर महानगरपालिकेनं वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी काही नवे नियम आता लागू केलेले आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? नागपूर महानगरपालिकेने निश्चित कंबर कसलेली आहे, कारण की मागच्या काही महिन्यामध्ये ज्या प्रकारे दुर्लक्ष झालं होतं ते दुर्लक्ष आता परत होऊ नये त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नवीन नियमावली आज जाहीर केलेली आहे। त्यानुसार शनिवार आणि रविवार पूर्णपणे बाजारपेठा बंद राहणार आहे। फक्त जे ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ज्या कंपन्या त्यांना फक्त मुभा देण्यात आली, या व्यतिरिक्त सर्व पूर्णपणे मार्केट बंद राहणार आहे। अत्यावश्यक सेवा ज्या आहे त्याच फक्त सुरू राहणार आहे। आणि इतकंच नाही तर आपण बघितलं की 2 दिवस आधी एक आपत्कालीन बैठक नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली होती, त्यांनी देखील नवीन नियमावली जाहीर केली होती। त्यामध्ये आठवडी बाजार असो किंवा इतरही क्वारंटाईन संदर्भातले नवीन नियम असो हे सर्व लागू केलेले होते। आता हा जो आदेश आहे हा पुढचा आदेश येईपर्यंत सातत्याने हा कायम राहणार आहे। पहिली जी बैठक झाली होती 2 दिवस आधी ती 7 मार्च ची मर्यादा देण्यात आली होती, पण या वेळेस ही अनियमित किंवा अनिश्चित कालासाठी ही नियमावली आहे। पुढची जेव्हापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणार नाही तेव्हापर्यंत ही नियमावली अशीच कायम राहणार आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।